बुलढाणा जिल्ह्यातील दुकानदारांना इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावण्याची नोटीस देण्यात आली आहे. मराठी पाट्या न लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे जिल्हा कामगार अधिकाऱ्यांचे आदेश. अकोल्याच्या मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळीमध्ये तालुक्यामध्ये विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत संगणक चालकांचं धरणं आंदोलन. भाजप आमदार हरीश पिंपळेंच्या घरासमोर धरणं आंदोलन. परभणीच्या रस्त्याच्या जागेवर बांधलेल्या मंगल कार्यालय पालिकेकडून आता जमीनदोस्त करण्यात आलाय. शहरातील वकील कॉलनीमधील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवलंय. अहमदनगर जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. जिल्ह्यात आतापर्यंत 75 लाख कागदपत्रांची तपासणी, त्यामध्ये 1,20,000 कुणबींच्या नोंदी सापडल्या आहेत.